पी हो एच स्केल आ, तर बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन लिहिण्याऐवजी आपण तेच लॉगॅरेटमिक स्केलमध्ये सुद्धा सांगू शकतो तर यालाच पी एच स्केल असं म्हणतात तर एकोणीसशे नऊमध्ये मध्ये सोरेन्सनं सुरुवातीला पीएच ची व्याख्या सांगितली तर व्याख्या काय बघा इट इज डिफाइन पी एच ऑफ सोल्युशन ॲज द निगेटिव्ह लॉगॅरिटम टू द बेस्ट टेन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ पी एच प्लस आयन सोल्युशन इन मोल पर क्यू ठीक आहे तर हेच आपल्याला मॅथमॅटिकली कसं सांगता येईल बघा तर मॅथमॅटिकली पी एच इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिटम टू द बेस्ट टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आय एन आणि त्याच पद्धतीनं पी ओ एच ची सुद्धा व्याख्या दिली इथं पी ओ एच ऑफ सोल्युशन कॅन बी डिफाईन ॲज निगेटिव्ह लॉगेरिटम टू द बेस्ट टेन ऑफ द मोलआर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आय एन इन द सोल्युशन ओके किंवा याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन कसं आहे बघा पी ओ एच इज इक्वल टू मायनस लॉगॅरिथम टू द बेस्ट टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आयन ओके तर आता आपल्याला पी एच आणि पी एच मधलं रिलेशन सांगायचं आहे तर ते कशा पद्धतीने सांगता येईल बघा तर आपल्याला माहिती आहे की आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर जो आहे तो आहे के डब्ल्यू इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आयन ठीक आहे पण जो आयनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर आहे त्याची किंमत दोनशे अठ्ठ्याण्णव किलोना एक गुणुले दहाचा वाजत चौदावा घात आहे जर ही किंमत आपण ह्या इक्वेशनमध्ये ठेवली तर आपल्याला जे नवीन मिळणार इक्वेशन असेल ते या पद्धतीचं आहे तर काय इक्वेशन आहे बघा मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आयन इज इक्वल टू के डब्ल्यूची किंमत काय असेल वन पॉईंट झिरो इन टू टेन रेस्ट टू मायनस फोर्टी ठीक आहे तर आपण काय करूया दोन्ही साईडचा लॉ घेऊया टेकिंग लॉग एरिथम ऑफ बोथ साइड्स वी राईट लॉक टू द बेस्ट टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन प्लस लॉक टू द बेस्ट टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन इज इक्वल टू मायनस फोर्टी ठीक आहे तर आता आपण काय केलं शिफ्टिंग केलं त्यानंतर हा मायनस फोर्टीचा फोर्टी झाला आणि हे जे प्लस होते ते मायनस झाले तर मिळणारे व्हॅल्यू कशा बघा मग मा, मायनस लॉक टू द बेस्ट बेस्टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आय एन प्लस करली बॅकेटमध्ये मा मायनस लॉक टू द बेस्ट एन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओ एच मायनस आय एन इज इक्वल टू फोर्टी आता या ज्या किमती दिलीत बघा त्या आपण आधी पाहिलेल्या आहेत जसं की बघा हे ओ एच मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ते आहे पी ओ एच आणि हे जे दिलेलं आहे हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन ते आहे पी एच फ्रॉम इक्वेशन थ्री पॉईंट सिक्स्टी अँड थ्री पॉइंट सेवेंटी आपल्याला नवीन इक्वेशन काय मिळालं पी एच प्लस पी ओ एच इज इक्वल टू फोर्टी ठीक आहे नेक्स्ट पॉइंट आहे मग ऍसिडिटी अँड बेसिसिटी अँड न्यूट्रलिटी ऑफ ऍक्वेस सोल्युशन ठीक आहे तर हे समजून घ्या न्यूट्रल सोल्युशन कशाला मानायचं बघा तर फॉर प्युअर वॉटर ऑर एनी एनिएस न्यूट्रल सोल्युशन ऍट टू नाईन्टी एट किल्न तर ज्याच्यामध्ये हायड्रोनियम आणि हायड्रॉक्साइड आयनचं कॉन्सन्ट्रेशन सारखं असतं किती तर एक गुणले दहाचा वजा सातवा मोल ठीक आहे किंवा आपण असं म्हणूया की यामुळंच पी एच बरोबर काय असेल बघा मायनस लॉगरिथम टू द बेस्ट टेन कॉन्सन्ट्रेशन ऑफ एच प्लस आयन ओके जर आपण ही व्हॅल्यू या ठिकाणी पुट केली तर काय मिळेल बघा मायनस लॉगरिथम टू द बेस्ट टेन इन ब्रॅकेट आता इथे एच प्लस सायन्स कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपण वरती किंमत बघितली बघा तर वन इन टू टेन टू मायनस सेवन जर तुमच्याकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर असेल जर ह्या व्हॅल्यू तुम्ही त्याच्यामध्ये पुट केला तर येणारी किंमत सात असेल ठीक आहे किंवा आपण असंही म्हणूया की न्यूट्रल सोल्युशनचा पी एच किती असतो सात असतो ओके देन ऍसिडिक सोल्युशन इन ऍसिडिक सोल्युशन देर इज अ एक्सेस ऑफ हायड्रोनियम आयन ओके तर काय होईल बघा मग किंवा आपण असंही म्हणूया कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज ग्रेटर दॅन हायड्रॉक्साइड आयन ओके हेच कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयर्न ग्रेटर दॅन वन इंटू टू टेन रेस टू मायनस सेवन पण पी एच जो आहे तो कसा आहे लेस दॅन सेवन आहे आणि आपण जनरली सांगतो की लेस दॅन सेवन जर असेल तर तो ऍसिडिक सोल्युशन असतो ठीक आहे आणि शेवटी बेसिक सोल्युशन बघा इन बेसिक सोल्युशन द एक्सेस ऑफ ओ एच मायनस आय एन आर प्रेझेंट ठीक आहे मध्ये हायड्रोनियम आयन आणि बेसिकमध्ये ओ एच मायनस आयनचं म्हणजे जास्त असतं प्रमाण यामुळे काय होईल बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन इज लेस दॅन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रॉक्साइड आयन ठीक आहे आपण असंही म्हणूया जे कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन जे आहे ते वन पॉईंट झिरो टू टेन टू मायनस सेवनपेक्षा कमी आहे आणि या ठिकाणी पी एच जो आहे तो सातपेक्षा पेक्षा जास्त आहे ओके बेसिकचा मॅक्झिम म्हणजे सातपेक्षा पेक्षा पुढं जर असेल तर चौदापर्यंत तर त्याला आपण बेसिक असं म्हणतो